फटते का एक शांत थेरी कधीच वाचली नाही. शांत म्हणतोय मी, कळलं का? डीप वर्क ह्या चॅप्टरवर झालंच नाही तुमचं. अदरवाईज काय लय अवघड नाही हा चॅप्टर. ते तुमच्या त्या शिकवताना थोडा फास्ट झाला त्यावेळेस तुम्हाला तो वेळ भेटला नाही. जो की म्हणजे रेग्युलर शांत करायला वेळ भेटतो का नाही, तसा वेळ नाही भेटला. मग तुम्ही ते कधी केलाच नाही आणि एररलेस सोडवलं, पण ते सॉल्व नाही केलं. ते मला वाटतं मागं उत्तर बघून घेतली. फास्ट फास्ट मध्ये बघ बरं जरा, का ते सुटच नाही गेलं. फास्ट फास्ट म्हणजे कसं सुटलं, जे सुटणं गेलं त्याचा लय ताण घेतला नाही. एक जरी क्वेश्चन तुम्ही असं मन लावून मनानं आर काढला असत, मी तुम्हाला सांगितलं हे मॅथ्स आहे, तुम्ही त्याला न रीड आउट करू शकत नाही, नेव्हर पॉसिबल. मग रीड केल्यावर त्याची थिअरीच किती आहे, एवढी उडशी आहे. मग ते केमिस्ट्रीला बीट कसं करेल? मग त्याला ते असं करावं लागतं. हे मी करलं तुमच्या, इवन मी सुद्धा हे ज्यावेळेस वाचून घेतलं, मी हे याच्या अगोदर का नाही, माझं हे फिजिक्स टू चा पार्ट आहे आणि फिजिक्स वन, फिजिक्स टू सहसा पाटील सर घ्यायचे आणि मी फिजिक्स वन घ्यायचं, मेकॅनिक्स वगैरे असतं का नाही. मी हे बऱ्याच वेळेस वाचलेच चॅप्टर, पण कधी कुणाला शिकवलाच नाही. आणि शिकवलं मी फिजिक्स वन, ते मला कधी वाचावंच लागत नाही. डबल शिकवलं इन द सेन्स मी ते वर्गात सॉल्व केलेलं असते, त्यासाठी आधी घरी पण सॉल्व केलेलं असते थोडं, आहे ना. आणि हे मी सतत वाचले, चार पाच वेळेस रे ऑप्टिक्स वाचलेला आहे. उगत चला आपलं पूर्ण फिजिक्स तयार तरी असावं कधी वेळ पडली तर. पण ह्यावेळेस ज्यावेळेस तुमचं रे ऑप्टिक्स मला घ्यायचं होतं, त्यावेळेस मी मला असते सुचच नाही गेलं काही, अरे हे कसं आहे, हे कसं आहे. मग मी घरी बसून क्वेश्चन सोडवले, असं डायग्राम काढली, स्वतः काढली अशी डायग्राम, स्वतः विचार केला की हार इकडे येईल का इकडे येईल. माहीत सर्वच असते, पण करायला गेलं उगत छोट्या छोट्या चुका होतात, कॉन्फिडन्स येत नाही. पण ते असं घरी बसून शांत केलं की चुकत नसते. डीप वर्क लागतंय आपल्या ब्रेनमध्ये, एक गोष्ट प्रॉपर जाण्यासाठी एक दिवस काढावंच लागतंय त्या धड्यासाठी. आणि ते सॉल्वच करावं लागतंय, वाचून होतच नाही. तुम्ही वाचा किती वाचा, ते असं ते ब्रेनचा काय प्रॉब्लेम आहे. मॅथ्स स्पोर्ट तुम्हाला ते खेळूनच बघावं लागणार आहे, तरच त्याचे ते बारके 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 बारक्या गोष्टी लक्षात येतील. कळलं का? समजून घ्या जरा. सो आता इव्हन तुम्ही मला सांगायला हो, है ना, नुसतंच लेक्चर मी व्हिडिओ घेतला असता, ह्याचा व्हिडिओ तयार केला असता, तुम्हाला पाठवला असता, तुम्ही पुन्हा तेच केलं असतं, उभं बघून घेतलं असतं. पण आता मी तुमच्याकडून तुम्ही सांगा म्हणालो, तरी सुद्धा तेवढं व्हाल नाही ते आणखी ना. ज्यावेळेस तुम्ही करचाल घरी जाऊन, न बघता शेवटपर्यंत उत्तर काढचाल आणि मग बघचाल उत्तर, आणि मग बघचाल कुठं चुकलं. मग चुकलं की पुन्हा ते स्वतः मनानच करून बघचाल, नाही ह्याची हिंट घेऊन नाही. हिंट तर बघायची, कुठं चुकलं एवढंच बघायचं, हा इथं चुकलं, मग पुन्हा मनानच करायचं. आता आपलं चुकलं होतं एक, समजा आर घेण्यात चुकलं होतं, ना लेन्सची थिकनेस दिली होती त्यानं, लेन्सची डायमीटर, आणि आपण ती कर्वेचरची घेतली, आर हा इथं चुकलो, चला मग आता इथे, हे पण गलत आहे. कळलं का आम्ही काय म्हणालो? सोडूनच बघावं लागतं ते, मग आणखीन कुठे तर पुढे चुकत असते ते. बघा आता काय सांगालो, एवढं तुमच्या लक्षात आलं तर. चला एफ काय सांगा मग, ह्याच प्लस सिक्स कॉन्व्हर्जिंग आहे नी, प्लस सिक्स काय पाहिजे आपल्याला, ठीक आहे. सो डायरेक्टली लिहित तरी जमते का बघा, वन बाय व्ही इज इक्वल टू वन बाय एफ प्लस वन बाय यू इज इक्वल टू वन बाय सिक्स, बोला, प्लस वन बाय मायनस टेन. सो हे मायनस येईल ना मध्ये, सो टेन मायनस सिक्स अपॉन 60, फोर बाय 60, है ना. सो व्ही इज इक्वल टू 60 बाय फोर, 15 चौक 60, है ना, 15 सेंटीमीटर. प्लस आलं म्हणजे कोणत्या साइडला आलं, म्हणजे बरोबर आलं इकडच. म्हणजे 15 कुठून कुठपर्यंत अंतर आहे ते सांगा. हा सॅम, आपण हे पोल पी टू बरोबर, ही इमेज आपण बी ची काढली ना, इथं दोन इमेज काढल्यात आपण, दोन ऑब्जेक्ट समजून. आपला फॉर्म्युला काय, एका पॉइंट साठी आहे इथल्या, याची उंच किती असू शकते, बट अशासाठी आपला फॉर्म्युला नाही, त्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळे कॅल्क्युलेशन करावं लागतात. हे किती आलं, मग तो चुकायला गेलं, मग लगेच बघायचं कुठं चुकलं.
बघा ते आता कुठं चुकलं ते. आता याच्याशी पूर्ण व्यवस्थित माहिती असावं लागते. गडबड नाही म्हणजे बी डॅश इथे आले 15 आले म्हणजे बी डॅश इकडे नाहीच ते ऍक्च्युली इकडेच असेल है ना. असं असायला पाहिजे ना. बी डॅश माग असायला पाहिजे. आपलं ऍक्च्युअली अझम्पशन चुकलं हे 2F बी डॅश कुठं आहे रे. 2F आणि हे बी कुठं आहे सांगा. 2F आणि F च्या मध्ये आहे. मग बी डॅश कुठं असणार. 2F आणि F च्या मध्ये का 2F च्या मागे. मग इथंच पाहिजे ना बी डॅश. करेक्ट आहे. आपलं अझम्पशन चुकलं होतं. आपली डायग्राम काढण्यात चुकली होती. कळलं का. म्हणजे हे गलत आहे. हे पुढचा पार्ट जे आपण काढला तो गलत आहे. बी डॅश मागच पाहिजे. कळलं का बघा जरा आता हे पण. मग आता करेक्ट येते. म्हणजे हे पूर्ण अंतर झाला तुमचा 15 आहे ना. मग आता इमेज इथून एवढी आहे. म्हणजे इथून एवढी किती आहे सांगा. 3 सेंटीमीटर आलं का. सो दिस ए डॅश बी डॅश इज इक्वल टू 5 - 12 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. हे पण क्लिअर झालं. हे वाचा. बर एक लक्ष ठेवा. कोण हे बंद असताना मी शिकलो नसलं पाहिजे. रेकॉर्डिंग चालू असावी कधी बी. कोणाच्या लक्षात आले सर. रेकॉर्डिंग राहिली म्हणायचं शिकवताना. आता एक कळले ह्याच्यात. दोन पॉइंट सोर्सेस आहेत राईट. इथे काय त्याला म्हणे ऑब्जेक्ट ओ ओ वन ओ टू असंच म्हणून आहे का. ऑब्जेक्ट वन हे ऑब्जेक्ट टू असं आहे का. काय दिले 24 म्हणजे हे दोघा मधला डिस्टन्स. हा कस इथे एक सोर्स इथे एक सोर्स. हा आणि लेन्स पुढं का असं वाटू शकत आहे का नाही. पण आपल्याला असं आहे का काही कि हे सोर्स कुठे इमेज फॉर्म करते माहिती आहे का. ह्याची इमेज कशी फॉर्म होणार माहिती आहे का. ह्याची इमेज कुठंतरी इथं फॉर्म होणार आणि ह्याची इमेज कुठंतरी इकडं फॉर्म होणार असंच का. असंच असते ना. हे असं आहे असा अशी ऑब्जेक्टचा अशी इमेज होते म्हणजे काय की ह्याच्या टिपची इमेज इथं व्हायला. सो दे आर नेव्हर गोइंग टू कोइन्साइड इन धिस मॅनर. पहिल्यांदा तर आधी असं वाटतं की तसंच व्हायला पाहिजे. कुणाला वाटतं तसं कुठं एका ठिकाणी कन्वर्ज पण तसं काय होतं का एका ठिकाणी कन्वर्ज. चलो मग नेक्स्ट. हा पॅरल रेज इन्फिनिटी पासून येत असल्यावर ते एका ठिकाणी कन्वर्ज होते. कुठून मिळू द्या इन्फिनिटीची गरज नाही. म्हणजे जर फोकसवर ठेवलं तर तुझं म्हणणं आहे ना. ते एक काम होऊ शकते. जर फोकसवरच ऑब्जेक्ट ठेवले तर ह्याचा रे कुठून जाणार फोकस म्हणून जाणार आणि ह्याचा पण रे फोकस म्हणून जाणार. म्हणजे एवढंच होणार की फोकसवर ठेव सॉरी तस नसते रे. थांब एक रे फोकस म्हणून गेला. चला ह्याचा दुसरा पण रे फोकस पासूनच जातो. म्हणजे ह्याची इमेज समज फोकसवर ठेवलेल्या ऑब्जेक्टची इमेज कुठं जात असते सांगा. बोला बोला कुठं जाते. फोकसवर ठेवलेला
फोकस आठवत का आदित्य आता का तस होत कारण कसे मीट होत नाहीत आपल्याला दोन रे पाहिजे असतात हे माहिती आहे का दोन रे तुला ह्याची जर इमेज काढायची असेल तर एकच रे कुठून गेलाय असं काढण्यात काहीच मत नाही मग तसं तर कुणाचाही एक रे फोकस म्हणून जाणारच आहे इथली घे एक रे तर फोकस म्हणून जातो म्हणजे काय लगेच त्याची इथं इमेज फॉर्म झाली असं म्हणतात नाही त्याचा दुसरा रे कुठं आहे त्याच पॉइंट पासून निघाला दुसरा रे कुठं म्हणजे तिथं ते प्रॉपर इमेज तयार करतात म्हणजे क्लिअर इमेज म्हणजे उदाहरणार्थ मी हे तो फोकस आहे आणि मी उगच कुठेतरी ठेवलो इथं ऑब्जेक्ट ठेवलो ह्याचा पण फोकस म्हणून चालेल पण ह्याच्यापासून दुसरा रे पण बघावं लागतं कुठं मीट होते म्हणजे दोघं कुठं एक्झॅक्ट पुन्हा कारण इथून असं ऑप्टिकल सेंटर म्हणून काढावं ते जसाला तसं जाते माहिती आहे ना मग आता हे ऍक्च्युली इथं मीट व्हायलेत कुठंतरी किंवा मीटच होत नाही आपल्याला माहिती आहे ना फोकसच्या पुढे जर ठेवलं तर ते ऍक्च्युली मीट होत नाहीत असं निघून जाते हे असं जाते ना मग ते कुठं महाग असे व्हर्च्युअल तयार होते मग इथं हे क्लिअर इमेज तयार झाले आता ऑफकोर्स इथं रिअल होत नाही पण समजा रिअल झाले असते तर इथं स्क्रीन लावली की प्रॉपर दिसतंय ते नाहीतर असं मध्येच कुठं तर लावली आता दुसरं एक उदाहरण देतो म्हणजे प्रत्येक गोष्टीच समजून घ्या तुम्ही ठेवलं आता हे 2F1 ही एफ आय आणि हे 2F1 इथं जर ठेवली तर तुम्हाला माहिती आहे की ह्याची इमेज तयार कुठं होती 2F1 मग ते काय असते एक रे तर तुम्ही हमेशा पॅरल काढा तो याला फोकस म्हणून त्याच ठिकाणावर निघणारा दुसरा रे कुठं जातो मग आता ह्याला काय घ्या तुम्ही असं घ्या ऑप्टिकल सेंटर मधून घ्या हे असं ते बरोबर अशा प्रकारे मीट होते ते बरोबर जाऊन इथंच मीट होते कळलं का ते मला आता नीट काढता येणार झालंय बट ते इथंच मीट होते कळलं आणि तेवढीच इमेज तयार होते मग ते एक्झॅक्ट इथं ते मीट व्हायला तिथं क्लिअर इमेज तयार व्हायला ह्या ठिकाणी जर स्क्रीन ठेवली तर क्लिअर इमेज दिसते तुम्ही इथं स्क्रीन घेतला तर ब्लर्ड इमेज येते कळलं का कारण ते तिथं मीटच झालं नाही नुसतं फोकस म्हणून एक रे जाऊन कामाचा आहे का एकाच पॉइंटवरून निघालेले दोन रे पुन्हा एकदा कुठं जाऊन मीट होतात म्हणजे दे रिप्रेझेंट वन सिंगल पॉइंट आलं लक्षात हे इथं काय व्हायलंय हे बी रे त्याच पॉइंटला रिप्रेझेंट करलाय आणि हे बी रे त्याच पॉइंटला रिप्रेझेंट करलाय म्हणजे तुम्हाला एक सेम पॉइंट दोन वेगळ्या ठिकाणी दिसतो आणि इमेज ब्लर होते जसं की प्रोजेक्टरचं बऱ्याच वेळेस तुम्ही जर ते हे केलं तर इमेज का ब्लर होते बिकॉज वन रे दोन दोन ठिकाणी इमेज टाकायला असं झालं ना ते बस कळलं का मग क्लिअर इमेजचा अर्थ म्हणून हे चुकीचं आहे तुला वाटणं काय कि ते इथं एक सोर्स आहे इथं एक सोर्स आहे आणि इथं एक लेन्स आहे तर दोघं एकाच ठिकाणी इमेज फॉर्म करतील कारण का इथून एक पॅरलल रे असा येईल इथून एक पॅरलल रे असाच आहे बट नो ती इमेज नाही मग ह्याच्यापासून निघाला दुसरा रे असा जाणार मग ह्याची इमेज ऍक्च्युली इथं तयार कळलं का आणि ह्याच्यापासून निघाला दुसरा रे इथं कुठेतरी मीठ आलं ह्याची इमेज इथं तयार पण जे इन्फिनिटीला असते ऑब्जेक्ट त्याच्या बाबतीत काय असते ते एवढा दूर असते की त्याच्यापासून इथून निघाले सर्वच रे पॅरललच असतात म्हणजे तुम्ही कसे रे काढा हे बी रे पॅरललच वाटतो इथं आल्याच्या नंतर कळलं का म्हणजे दोन्ही रे पॅरल आहेत त्याचे म्हणून ते दोन्ही फोकस मधून जा म्हणजे त्याची त्याच्यापासून निघालेले सर्व रे फोकस मधून जाते कारण ते एवढ्या दुरून आले की ते सर्व पॅरललच असते लक्षात आहे मग त्याच्यापासून निघालेले जे तिरपट रे आहेत असे त्या लेन्सवर येतच नाहीत ते एवढ्या दूर गेलेले असतात म्हणजे ते लेन्सला लेन्सचा एरिया त्याला कव्हरच करू शकत नाही कळलं का म्हणून तेच रे येऊ शकतात लेन्सवर जे की पॅरल आहेत कळलं का ते आता मग आपल्याकडे उरला पर्याय एकच टू प्लेस द लेन्स इन बिटवीन बरोबर कळालं सो लेट अस से लेन्सला कुठेतरी इथं ठेवावं लागलं बघा क्लिअर आहे का हे मग लेन्सला इथं ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला असं करायचं की दोघांची इमेज एकाच ठिकाणी झाली पाहिजे दोघांची इमेज एकाच ठिकाणी म्हणजे एक तर लेफ्ट साईडला होणार नाहीतर मग दोघांची रिअल होईल क
तर दोघांची व्हर्च्युअल होईल का एकाची रियल एकाची व्हर्च्युअल व्हावं लागल? एकाची रियल एकाची व्हर्च्युअल. म्हणजे लेटेस्ट राईट साईडला झाली इमेज तयार, तर ओ वन ची रियल होईल आणि ओ टू ची व्हर्च्युअल व्हायला पाहिजे. अपोजिट साईडला इमेज तयार झाली की रियल असते, त्याच साईडला झाली की व्हर्च्युअल. सो वन मस्ट बी रियल, वन मस्ट बी व्हर्च्युअल. नाउ फॉर ओ वन, ऑब्जेक्ट वन साठी बघूया. लेट दिस डिस्टन्स कोणता तरी एक्स घेऊ, काय फरक पडत नाही. लेट दिस इज एक्स, राईट. मग ह्या ओ टू चा पण ऑब्जेक्ट डिस्टन्स भेटेल का? यू डॅश आपण त्याला म्हणू काहीतरी, तो किती भेटेल? 24 मायनस, एवढं क्लिअर आहे. आता फॉर ओ वन मला सांगा, आधी यू वगैरे सांगायचं आहे ना, सांगा. एक्स हे मॅग्नेट्यूड आहे बरं का, त्याला चिन्ह लावून सांगायचं. एक्स इज मॅग्नेट्यूड, मायनस एक्स, फोकल लेंथ 9, आणि काय काढ व्ही ना. मग आता मी डायरेक्ट लिहितो 1/v इज इक्वल टू 1/f प्लस 1/u. मग ह्याच्यावरून काय येत आहे, 1/v 1/9 मायनस 1/x. सो तुमच्याकडं व्ही इज इक्वल टू काय येतं बघा, 9x अपॉन एक्स मायनस 9. हे पहिलं इक्वेशन कळलं का? व्ही ला उलट केलं, सर्व डायरेक्ट केलं. मग आता काय करणार सांगा, हा ओ टू साठी करणार का? फॉर ओ टू चला सांगा, आता आरामात सांगा. यू डॅश इज इक्वल टू यू टू म्हणा, यू डॅश म्हणा, काय फरक पडत नाही. तेन वन आणि टू वापरले, म्हणजे ह्याला यू वन एफ वन 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 वन, ठीक आहे ना, व्ही वन. मग ह्याला आपण यू टू म्हणू, है ना. बोला तेच एक्स मायनस 24. आता ह्याच्यासाठी हे ऑब्जेक्ट आहे, त्यासाठी हे डायरेक्शन पॉझिटिव्ह झालं, कळते काय? मग ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्हच असतो, ठीक आहे, निगेटिव्हच येतो. म्हणजे 24 मायनस एक्स हे त्या डिस्टन्स मॅग्निट्यूड आहे, तो मायनस. क्लिअर? त्यानंतर एफ काय, प्लस 9 का मायनस 9 सांग रे धनंजय, तुला काय? ह्याच्यासाठी फोकस पुढचा आणि ह्याच्यासाठी फोकस इकडचा, कळालं का? सो इट इज प्लस, डझंट मॅटर की कुणीकडून ऑब्जेक्ट आहे, असं काही ठरवून दिलेलं नाही, ठीक आहे. फोकल लेंथ 9, तर व्ही काढायचं आहे. सो डायरेक्ट आता मी इथे लिहितो 1/v2, बोला 1/f2, ते एफच राहते, प्लस 1/u2. सो 1/v2 इज इक्वल टू 1/9, ठीक आहे. आता हा एक्स मायनस 24 होते, कळलं काय? मग ह्याच्यावरून काय येते बघा, v2 इज इक्वल टू खाली डिव्हिजन मध्ये 9 इंटू एक्स मायनस 24 आणि वर एक्स मायनस 24 प्लस 9, है का नाही? मग काय येते सांगा, एक्स मायनस 50, हा काय चुकलं बघा, हा उलट व्हायला पाहिजे, गुणाकार वर, है ना, गुणाकार वर जाईल ना, आता उलट करायचं म्हणजे हा खाली, म्हणजे काय येणार ते एक्स मायनस 15 असंच करे. आत्ता महत्वाचं आहे पुढे काय डोकलवायचं सांगा. दोघांचा व्ही सेम आहे, बट
व्ही वन इज इक्वल टू व्ही टू घ्यायचं का व्ही वन इज इक्वल टू मायनस व्ही टू घ्यायचं हे महत्वाचं आहे ना. कळलं का? मग अशा वेळेस कळतच नाही काय करावं ते. ऍक्च्युली कळत नाही, तिथं डोकं चालत नाही, तुम्ही सरळ व्ही वन इज इक्वल टू व्ही टू घेऊन मोकळं होणार असं आहे ना. बट नोट दॅट तुम्हाला एक कळवायचं, तुम्ही एक मनात व्हॅल्यू तर काढा. समजा कुठं दोघांची इमेज इथं तयार झाली लेट सिक्सला है ना, तर ह्याच्या कॅल्क्युलेशन नुसार ही व्हॅल्यू मायनस येणार, म्हणजे व्ही वन ची व्हॅल्यू येणार प्लस सिक्स. असंच होईल ना, व्ही वन ची व्हॅल्यू प्लस सिक्स येणार. लेट व्ही वन इज इक्वल टू प्लस सिक्स व्हॅल्यू आली कॅल्क्युलेशन काढल्यावर. ही एक्स आणि एफ हे मॅग्नेट्यूड आहेत, बट हे व्ही मॅग्नेट्यूड नाही. कळलं का? ते व्ही तर चिन्हासहित देणार आहे ते ना. हे तुम्ही काय केलं, एफ हे तर चिन्हासहित लिहिलं तुम्ही. हा यू यू हे चिन्हासहित असते, पण त्याचं जे एक्स आहे ते मॅग्नेट्यूड आहे, आणि मग त्याला तुम्ही चिन्ह लावलंय ना. पण फॉर्म्युल्यातून जे व्ही निघतंय ते फक्त मॅग्नेट्यूड देते का ते ना. तुम्ही बघितलं ना, व्ही विथ साईन देते ते ना, जे जनरेट करते ते ना, ते त्याच्या पोझिशन सहित जनरेट करत. समजा इथं इमेज आली तर व्ही वन ची व्हॅल्यू काय आली असती, प्लस सिक्स आली असती. असंच का रे? आणि जर कॅल्क्युलेशन केली असती तर व्ही टू ची व्हॅल्यू काय आली असती, मग मायनस सिक्स आली असती ना. हे बघा कळलं का, व्हॅल्यू ठेवून बघा लागतात. जर तुम्ही खरोखर कॅल्क्युलेशन, जर तुम्हाला ह्याचं यू आणि एफ आणि यू माहित असलं असतं तर व्ही त्यानं प्लस सिक्स दिलं असतं, आणि ह्याचं एफ आणि यू माहित असलं असतं ह्या दुसऱ्याचं, तर त्यानं व्ही टू ची व्हॅल्यू काय दिली असती, मायनस सिक्स दिली असती. इक्वेशन मधून तशी जनरेट झाली असती, म्हणजे व्ही वन इज नॉट इक्वल टू व्ही टू, व्ही वन इज इक्वल टू मायनस. कळलं काही? मग बोला आता, व्हॉट इज व्ही वन? इथं हेच सर्वात मेन होत, हेच मेन कळणं, हे व्ही वन इज इक्वल टू मायनस व्ही टू. बोला इज इक्वल टू, एक्झाम्पल घेतलंय हा, मायनस आता ह्याला तर सॉल्व करायचं सोपंच काम आहे, तरी आपण सॉल्व करूया. मला हे पटकन सॉल्व करून द्या बरोबर, तुमचं तुम्ही सॉल्व करा, माझं मी करतो. Thank you.